लक्ष्यवेधी क्रमांक 11 ठाकुर साहब। अध्यक्ष महोदय, लक्ष्यवेधी क्रमांक 11। अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या संदर्भाने यापूर्वी देखील या सभागृहामध्ये मी प्रश्न उपस्थित केलेला आहे। अध्यक्ष महोदय, 17 फेब्रुवारी 2020 रोजी या संदर्भामधला गुन्हा दाखल झालेला आहे। जवळपास 51,624 ठेवीदार आपल्याच रेकॉर्ड आपल्याच उत्तराप्रमाणे एवढ्या ठेवीदारांच्या 553.32 कोटीच्या ठेवी या बँकेच्या बुडण्यामुळं या सर्व ठेवी बुडालेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, या सर्व ठेवीदारांना प्रतीक्षा आहे न्यायाची आणि या संदर्भामध्ये सुदैव आहे केंद्र सरकारनं 1 लाख रुपयाचा जो विमा होता ठेवींचा तो 5 लाखाचा केला आणि त्याच्यामुळे डीआयसीजीसी कडून 386.51 कोटी रुपये मिळू शकणार आहेत। पण याचा दुसरा अर्थ असा आहे की जवळपास 170 कोटी रुपये मिळू शकणार नाही आहेत। दोन प्रश्न विचारा। 170 कोटी मिळू शकणार नाही आहेत आणि म्हणून मग या दृष्टिकोनातून माझे दोन प्रश्न आहेत की सगळ्यात पहिले म्हणजे 170 कोटी जर मिळणार नसले डीआयसीजीसी कडून तर त्याच्यासाठी या जे जप्त केलेल्या मालमत्ता आहेत त्याच्यातल्या या जप्त केलेल्या मालमत्ता बोगस कर्जदार यांच्या वसुलीमधून हे पैसे मिळू शकणार आहेत आणि त्यामुळे या मालमत्ताचा लिलाव आपण किती कालावधीत करून हे पैसे लोकांना देऊ शकणार आहात या ठेवीदारांना। आणि दुसरा प्रश्न आहे की इतका मोठा भ्रष्टाचार झाला तर अशा पद्धतीचा भ्रष्टाचार पुढे घडू नये याच्यासाठीची जरब बसण्याची आवश्यकता आहे। अजून एकाही आरोपीला अटक झालेली नाही, अध्यक्षाला नाही, संचालकाला नाही, क्लार्कला नाही, कर्जदारांना बोगस कर्जदारांना एकही आरोपीला अटक नाही। मग किती कालावधीमध्ये आपण या संबंधित संचालक अधिकारी कर्मचारी बोगस कर्जदार यांना अटक करणार आणि या पद्धतीचे गुन्हे पुन्हा घडणार नाही याची आपण महाराष्ट्राला शाश्वती देणार? अध्यक्ष महोदय, रिझर्व्ह बँकेनं ज्यावेळेस या ठिकाणी सर्वेक्षण केलं तेव्हा लक्षामध्ये आलं की या बँकेमध्ये अनियमितता त्या ठिकाणी दिसले आणि मग याची सर्व त्या ठिकाणी माहिती घेऊन त्या बँकेच्या एकंदर व्यवहारावर सुद्धा अध्यक्ष महोदय निर्बंध आणलेले होते। अध्यक्ष महोदय, या बँकेत झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार आयुक्तांनी 1/4/2020 रोजी एक आदेश काढला आणि त्यान्वयी चौकशी करत असताना संबंधित प्राधिकरण अधिकाऱ्यांनी 19 दोषी व्यक्तीविरुद्ध 529 त्या ठिकाणी इतक्या रकमेचे दोषारोप बजावले आहेत आणि संबंधित जे त्या ठिकाणी श्री विवेकानंद शंकर पाटील, श्री अभिजित विवेकानंद पाटील या दोघांच्या मालकीच्या 70 मालमत्तावर त्या ठिकाणी त्यांनी अटॅचमेंट त्या ठिकाणी आणलेलं आहे। एक गोष्ट खरं आहे की अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये अनेक ठिकाणी बँकांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची गोष्टी घडत असतात आणि RBIच्या आणि सहकार विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्बंध ठेवण्याचा प्रयत्न अध्यक्षमध्ये सुरू असतो। या बँकेच्या बाबतीमध्ये 88 त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे आणि ही पूर्ण झाल्यानंतर ती जप्तची जी मालमत्ता आहे जी आपण जे 170 कोटीची आपण जे म्हणताय ती त्यांची मालमत्ता त्या ठिकाणी जप्त करून ती विक्री केल्यानंतर ती त्या ठिकाणी दिली जाईल। अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की या संदर्भात ATH ची इन्क्वायरी चालू आहे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण होईल। अध्यक्ष महोदय, कर्जदार याच्यामध्ये 59 कर्जदार बोगस आणि पुन्हा 59 आत्ताच्या घडीला 63 बोगस कर्जदार आहेत। माझा तर दावा यापेक्षा जास्त बोगस कर्जदार आहेत पण आपल्याला निष्पन्न झालेले 63 आहेत। या 63 बोगस कर्जदारांनी आधी आपल्या स्पेशल ऑडिटरला आणि नंतरच्या तपासामध्ये कदाचित CIDला सुद्धा हे स्पष्टपणानं कबूल केलंय की बोगस कर्ज आहे, ही बोगस कर्ज आहेत असं त्यांनी जर कबूल केलंय याचा दुसरा अर्थ अध्यक्ष महोदय असा आहे की ह्या सगळ्या कर्जांचा वापर त्यांनी न करता त्यांच्यासाठी दुसऱ्याला करायची परवानगी दिली। एकतर तुम्ही त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे, त्यांना तुम्ही ताब्यात घेऊन या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे आणि मग त्याच्यातून तुम्हाला अधिक या ठिकाणी पैसा कुठे गेला हे निष्पन्न होऊ शकणार आहे। या दृष्टिकोनातून
ना सीआयडीच्या कडून कुठली कारवाई आपल्या चालू आहे त्याच्यामध्ये, ना आपल्या सहकार खात्याच्या माध्यमातून चालू आहे. पण या अनुषंगानं हे प्रक्रिया लवकरात लवकर कशी होऊ शकेल हे पाहण्याची गरज आहे. मग त्यासाठी या बोगस कर्जदारांना तरी आपण अटक करणार आहात का? अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं की कलम 88 ने चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय कारवाई केली जाईल. आता आपण जो मुद्दा या ठिकाणी काढलाय त्यामध्ये अध्यक्ष महोदय या ही जी DICच्या माध्यमातून 384 कोटी रक्कम प्राप्त झाली आणि त्या रकमेचं सुद्धा ठेवीदारांना वाटप त्या ठिकाणी सुरू आहे आणि साधारणपणे 14/3/22 पर्यंत 4,205 ठेवीदारांना 80 कोटी इतक्या रकमे वाटप करण्यात आले आणि उर्वरित रकमेचे वाटपाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. पण अध्यक्षमध्ये वारंवार सन्मानित सदस्यांचा एक मुद्दा आहे आणि तो एका दृष्टी योग्य आहे की ज्यांनी बोगस कर्ज घेतले त्याच्या बाबतीत आपण काय करणार. तर अध्यक्षमध्ये माझं म्हणणं असं की या 88 मध्ये सर्व बाबी समोर येतील, त्या आल्यानंतर या सर्वांच्यावर कारवाई केली जाईल.